चुकीला माफी नाही पण केव्हा केव्हा माफी करायला लागत्या. आता पत्नी चुकी केली तर कुठे तडजोड करावीच लागत्या. छान वाटलं, उत्तम वाटलं. आपलीच व्यक्तिरेखा अशी पडद्यावरती बघताना काय जाणवलं? एवढं बरोबर साकडले मकर. मकर चांगलं केलं काम माझ्या बाबतीत. पण आता थोडक्यात पाहिल्यामुळे मी पूर्ण असं त्याच्याबद्दल आपला हे नाही देऊ शकत, अभिप्राय देऊ शकत नाही. पण डॅडी तुम्हाला काय वाटतं की चुकीला माफी नाही हा हे शब्द अख्ख्या देशभर पसरलेला आहे? लहान लहान मुलं सुद्धा वापरतात, बोलतात किंवा त्यांच्या मोबाईलवरनं व्हिडिओ करतात तेव्हा सुद्धा हे वाक्य. तुम्ही हे जेव्हा ऐकता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? चुकीला माफी नाही पण केव्हा केव्हा माफी करायला लागत्या. आता पत्नी चुकी केली तर कुठे तडजोड करावीच लागत्या. मुलांनी केली, यांनी केली, मित्र एकदम काय काय चुका अशा असतात की त्याला माफी केली जात नाही. पण जे तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणत्या अशा चुका आहेत ज्यांना माफी नाही, म्हणजे तुमच्या समोर आल्या तर त्या चुकांना? हां, एकदम गद्दारी केली, दुष्कर्म केला आपसामध्ये, ह्याला माफी नाही. म्हणजे आता जी झाली आहे गद्दारी नुकतीच, आता जी नुकतीच गद्दारी झाली आहे. खरं तर डॅडी पहिला एक बॉलिवूडमध्ये पण डॅडी सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये अर्जुन रामपाल होता आणि इथे मकरंद देशपांडे. तुम्हाला काय वाटतं तुमचं हुबेहूब तुम्हाला कोणी साकारलं आहे? तुमची व्यक्तिरेखा ह्या दोघांपैकी जास्त भारी कोणी केलं तुम्हाला काय वाटतं? मकरंद, आता तुम्ही ही पण गोष्ट नोटीस केली की मकरंदनी काहीतरी तुमचं जे बरोबर तोंडाचं केलं होतं, काय नेमकं त्यात सांगत होता? माझ्या मते जरा थोडं वरती दाखवले पाहिजे, एकदम एजड एकदम थकलेला दिसतो ते. पण मग याबद्दल संगीताताईंना चुकीला माफी नाही? माफी माफी त्यांना तर माफी द्यावं लागलं आपल्या माणसांना. आम्ही बारीक बारीक गोष्टीला आपण माफ नाही करणार ना, कसा काय चालत. काही काही गोष्टी अशा असतात की त्यांना माफ करता येतच नाही, काय म्हणतात. पण तुम्हाला असं वाटतं की तुमचं संपूर्ण जे आयुष्य आहे किंवा हे आहे हे अशा एखाद्या 3 तासाच्या सिनेमात बसू शकतं असं तुम्हाला वाटतं? शक्य नाही असं, 3 तासाच्या वेळेच्यात बसू शकत नाही. अंकुशच्या व्यक्तिरेखाबद्दल काय सांगाल? अंकुश चौधरी आज तुम्हाला भेटायला. हां, त्यांचं काम सुंदर झालेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.